हेडलाइन से प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स लांब पळण्यासाठी। 15 ते 23 नोव्हेंबर जरांगे पाटलांचा महाराष्ट्र दौरा, 1 डिसेंबर पासून साखळी उपोषण सुरू करा जरांगेंचं आवाहन। तर मराठ्यांना ब्रह्मास्त्र काढायला लावू नका, सरकारलाही इशारा। पुरावे मिळाले तरी भुजबळांच्या लक्षात येत नाही, ते त्यांच्या विचारात परिवर्तन करायला तयार नाहीत। जरांगेंचा भुजबळांना टोला, तर कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा वेग वाढवण्याचीही मागणी। सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंना भेटणार, आरक्षणासाठीची डेडलाईन 24 डिसेंबर की 2 जानेवारी चर्चा होणार। आरक्षणावरून कॅबिनेटमध्ये गँगवॉर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर संजय राऊतांची टीका, तर मंत्री अंगावर धावून गेले, सिद्ध करा मंत्रीपद सोडतो, हसन मुश्रीफांचा राऊतांना आव्हान। नगर जिल्ह्यात 57,000 कुणबी नोंदी, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, कोल्हापुरात 5,566 तर रत्नागिरीमधील 8 तालुक्यांमध्ये 69 कुणबी मराठा नोंदी आढळल्या। मराठा आरक्षण प्रश्नी मराठवाड्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये 8 जिल्हाधिकाऱ्यांची बैठक, आतापर्यंत आढळलेल्या नोंदींवर चर्चा। मराठा कुणबी नोंदी शोधण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर, शिक्षकांना 1948 ते 1967 या कालावधीमधील नोंदी शोधण्याचे आदेश। भाजपच्या ओबीसी सेलची आज बैठक, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार, चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावेंसह ओबीसीतील बडे नेते उपस्थित राहणार। राष्ट्रवादी पक्ष कुणाचा, निवडणूक आयोगामध्ये आज सुनावणी, शरद पवारांसह सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार। मुख्यमंत्री शिंदे वायू प्रदूषणाबाबत आढावा बैठक घेणार, प्रदूषण रोखण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा होणार। अजित पवार गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे 1 महिन्याच्या मुदतीची मागणी, वेळकाढूपणा केल्यास कोर्टामध्ये जाणार, पुणे पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची टीका। ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या 3 गाड्या जप्त, पुणे पोलिसांची नाशिकमध्ये कारवाई, ड्रग्जच्या पैशातून खरेदी केलेल्या इतर मालमत्तांचीही मोजतास सुरू। ललित पाटील प्रकरणामधील ससूनमधून 9 महिन्यात झालेल्या व्यवहारांची रिकव्हरी करा, आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी। नाशिकमध्ये नोव्हेंबरमध्येच टँकरद्वारे पाणी पुरवठा, नाशिक जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याची दादा भुसेंची मागणी। दुष्काळाबाबत मंत्रालयामध्ये दुपारी 2 वाजता बैठक, मंत्री अनिल पाटील, धनंजय मुंडेंसह इतर अधिकारी उपस्थित राहणार, दुष्काळी तालुक्यांच्या यादीमध्ये आणखी काही तालुके वाढण्याची शक्यता। ठाकरे गटाच्या नेत्यांची दुपारी 12:30 मातोश्रीवर बैठक, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार, आरक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा होणार। राष्ट्रवादीचे गोव्यातील ज्येष्ठ नेते सुरेश परुळेकर अडचणीत, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून परुळेकरांचा शोध सुरू, जमीन खरेदी व्यवहारामध्ये फसवणूक केल्याचा आरोप। कांदा दरवाढीची कारणं शोधण्यासाठी केंद्रीय पथक 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर, आज खेड आणि आंबेगावात भेट देणार, तर दिवाळीमुळे अनेक बाजार समितीमध्ये आजपासून 11 दिवस कांदा लिलाव बंद। पुणे इसिस दहशतवादी प्रकरणामध्ये दाखल आरोपपत्रातून अनेक खुलासे, सर्व आरोपी उच्च शिक्षित, स्फोटक बनवण्यासाठी वापरलेल्या केमिकल्सना कोडवडी। राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि सोलापूरमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता, तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगलीमध्येही पावसाचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।